वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र में आने वाले संतोषी नगर के एक युवक का शव खेत में कुएं में मिलने से सनसनी फैली है। वाड़ी पुलिस ने आत्महत्या का मामला दर्ज किया, लेकिन युवक की हत्या होने की आशंका माता पिता ने जताई है। प्राप्त जानकारी के अनुसार मृतक संतोष नगर महादेव नगर लावा निवासी सुरेश भोयर का पुत्र मनोज सुरेश भोयर उम्र 27 बताया गया है। पिछले सप्ताह 17 मार्च गुरुवार से मनोज लापता हुआ था। माता पिता ने सभी तरफ मनोज की खोजबीन की, लेकिन कोई पता नहीं लगा। तो 18 मार्च को वाड़ी पुलिस ने पिता ने शिकायत दर्ज की थी। गुरुवार को एक खेत के कुएं में मनोज का मृतदेह पानी में तैरते हुए गुराकी को दिखाया गया। घटना की जानकारी पुलिस को दी गई। पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेजा व आत्महत्या का मर्ग दाखिल किया। मनोज वाड़ी में एक निजी गोडाउन में मजदूरी का काम करता था। पिछले गुरुवार 4 बजे के दौरान गोडाउन से घर आया व शाम को 7 बजे के दौरान घर से चला गया। तब से घर वापस नहीं आया है। पिछले शुक्रवार को माता पिता ने पुलिस में लापता होने की शिकायत भी दी थी। कुएं में शव दिखने के बाद भी पुलिस के डर से किसी ने नहीं बताया, लेकिन पूर्व पंचायत समिति उप सभापति सुजीत नितनौरे को इस बात की खबर मिलते ही बुधवार को मौके पर जाकर घटना की जानकारी पुलिस को दी। यह आत्महत्या नहीं हत्या है। मनुष्य किसी भी तनाव में नहीं था, वह अपने काम से मतलब रखता था तो आत्महत्या कैसे करेगा। मित्रों के साथ हमेशा रहता था और उसकी हत्या हुई है, ऐसा आरोप मनुष्य के माता पिता ने लगाया है। इस मामले की जांच करने पर सारी बातें सामने आएगी। कड़ी जांच करने की मांग भी मनुष्य के माता पिता ने की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी को पूछने पर बताया कि मृतदेह कुएं में तरंगता हुआ दिखाई दिया। इस आधार पर आत्महत्या का प्रथम स्वरूप मामला दर्ज किया। इस मामले को गंभीरता से लेकर इस दिशा में जांच करेंगे। यदि मामले में कोई सुराग मिला व पोस्टमार्टम रिपोर्ट में हत्या हुई होगी तो 302 के तहत मामला दर्ज करेंगे। मनोज के माता पिता को पूरा न्याय देंगे। मामले की जांच जारी है। ये तो पिता दारू पानी के लिए एक मुर्गा आला मने तो लटा रहे तुंडाले बांधून मांस येते त्या मुल्लाना काही ओळखलं नाही। जे मुल्ला त्याच्याबरोबर दारू पीत होते त्या मुल्लाला नाही ओळखलं। त्याच्या बाईकवर तो बसून गेला म्हणतो। तर त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत त्याचा मोबाईल चालू होता आणि आपल्या इकडे गुरुवारच्या रात्री ईजा कडकड येते असं बा त्याच्या मम्मीला त्यांना सांगितलं का मम्मी मला उद्या कमर नव्हता तर पाठीमागचा मुलगा तो पप्पू नव्हता त्याच्याजवळ माझा टिफिन पाठवून देतो। आता आपल्याला असं वाटलं होतं का या बा गेला असन रात्रभर थांबला असन कोणाच्या घरी तर काम होतं त्यामुळे तो कामावर गेला असन तर संध्याकाळपर्यंत तरी येईन तो दिसलाच नाही। त्या मुलाला विचारलं कामावर नाही। मग माझं म्हणणं हे आहे का तुम्ही भोळवीचो माझ्या मुलाला विचारले मग काल मत झाली तर तुम्ही एकच त्याचे दोस्त मित्र नाही आले। मला फुल डाऊट येऊन राहिला का याच्या दोस्त मित्रांना एक इकडच्याच पोरांनी वरच्या वाडीचे पोरं आणले होते म्हणते मारायला तर तो इकडे मोठे मोठे दिवाळी आहे म्हणजे ते लाव्यातलेच वावर होय त्यांना तिथं उडी टाकली होती त्यांना न सांगता काहून तर हे बी दारू पित होते तो बी दारू पित होता। मी त्याला एका माणसांच्या मदतीनं त्याला मी घरी आणलं कोणालाच काही सांगितलं नाही पण मला आता डाऊट येते का माझ्या पोराला त्यांनीच मारलं असं मला सांगायला पाहिजे नव्हतं गोडामातून काढून द्यायला पाहिजे नव्हतं पण माझ्या पोराला मारायला नव्हतं पाहिजे मला एवढंच वाटत आहे का बरं त्याला मारलं। तो शिकलाही नाही होता 9 वाजेपर्यंत त्याचा फोन चालला फक्त मग सुशा कसं त्यांचा मुलगा मनोज वय वर्ष 27 राहणार संतोषनगर लावा वार्ड नंबर 5 इथून 17 तारखेला संध्याकाळी 7 ते 7:30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या मित्रासोबत तो घरून गेला आणि आईला सांगितलं की मी खर्रा घेऊन येतो आणि त्या दिवसापासून तो गायब झाला म्हणजे दिसलाच नाही। आणि नंतर त्यांनी मग 17 तारखेला नाही मला फोन आला नंतर विनोद लोखंडे यांच्या घराच्या बाजूलाच राहतात ग्रामपंचायत सदस्य आमचे त्यांचा फोन आला की असं असं झालं भाऊ मुलगा दिसून नाही राहिला। मी म्हटलं त्यांना ठीक आहे तुम्ही वाडी पोलिसला जा आणि कंप्लेंट करून टाका। त्यांनी 17 तारखेला कंप्लेंट दिली त्यानंतर पोलीसवाल्यांचं सुद्धा शोधाशोध सुरू झाली आणि त्याची आईसुद्धा घरोघरी जाऊन गोडाऊनमध्ये जाऊन विहिरी विहिरी पाहून शोध घेत होती आणि रडत होती आणि
मग त्यानंतर कालची घटना म्हणजे 24 तारखेला माझ्या घरी एक नंदलाल नितनवरे माझे काका माझी ते ग्रामपंचायत उपसरपंच आहेत त्यांची शेती आहे त्या परिसरामध्ये ते सोनमानगरला बाया सांगण्याकरता शेतातील काम करण्याकरता बाया सांगण्याकरता गेले तिथले जे बकरा चारण्यावाले मुलं होते त्यांनी त्याला सांगितलं की मला 2 दिवसापासून त्या विहिरीमध्ये एक लाश पडलेली आहे आणि कोणाची आहे तर माहीत नाही तशी त्यांना त्यांनी माहिती दिली। बीसीएन न्यूज के लिए बाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।